अंबरनाथ के दुर्गापाड़ा में विश्व आदिवासी दिवस पर कार्यक्रम आयोजित किया गया था, जिसमें पूर्व नगर सेवक सुरेश गायकवाड़ ने अपने विचार रखे। आइए लेते इस पर अधिक जानकारी। सर्वप्रथम तो सर्व शहरवासियों तर्फे आज जागतिक आदिवासी दिवस है आणि त्या दिवसानिमित्त अपन 5 नंबर गायकवाड़पाड़ा येथील आदिवासी नागरिकांसोबत त्यांच्या समाजातील ज्या ज्येष्ठ हुतात्म्यांनी हुतात्म्य पत्करलं त्यानिमित्त असलेला 9 ऑगस्ट हा क्रांति दिवस साजरा करीत आहोत। जागतिक आदिवासी दिवस म्हणजे सकाळी आज मी 7:30 वाजता तहसील कार्यालय उल्हासनगर आणि उल्हासनगर महापालिका असे 2 कार्यक्रम आठवून इथे आलेलो आहे। उल्हासनगर महापालिका हद्दीमध्ये ठिकठिकाणी आदिवासी बांधव राहतात, जसं पॅनल क्रमांक 1 शहाड 3 नंबर ओटी आणि आपल्या उल्हासनगरचं प्रवेशद्वार म्हणजे 5 नंबर गेट येथे देखील आदिवासी बंधूंची बरीच मोठी वस्ती आहे। त्या वस्तीने हा जो उत्सव आहे तो दरवर्षी सालाबादप्रमाणे साजरा करण्याचं बांधलं ठरवलं आणि त्यानिमित्त काल आम्हाला आमंत्रित केलं। त्या सर्व बांधवांना मी शुभेच्छा तर देतोच, पण त्या शुभेच्छांबरोबर त्यांना एक सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा आता मागे राहिलेला नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो पुढे चाललेला आहे। आपल्या गायकवाडपाड्यामध्ये जो आदिवासी समाज आहे हा थोडा शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेला आहे, पण त्यांनी त्यांच्या येणाऱ्या पिढीला शिकवलं पाहिजे। त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या स्वतः खंबीरपणे उभा राहून त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत। तुम्ही या शहरामध्ये ज्या नागरी समस्या आहेत, काही वर्षापासून इथे महापालिका झाली आणि महापालिकेनंतर आम्ही ठिकठिकाणी शहरात फिरत असतो, जिल्ह्यात फिरत असतो, तर महापालिका काही वार्डांविषयी आणि तिथल्या वस्त्यांविषयी, विशेष करून आदिवासी दलित वस्त्यांविषयी समस्या सोडवण्यामध्ये दिरंगाई करत असते। तर तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या तुम्ही समस्या त्या त्या प्रतिनिधीला तिथे सांगितल्या पाहिजेत। काही वर्षापूर्वी ते काही समाजकंटकांनी किंवा जे आदिवासी समाजाला मानत नाही आहेत त्यांचा विरोध करतात अशा लोकांनी इथं पाण्याची समस्या पाणी देण्यापासून नकार दिला होता, रोड बनवण्यापासून नकार दिला होता। इथल्या आदिवासींना एक प्रकारे म्हणजे गिनती करत नव्हते ते, परंतु आपल्याच विभागातील समाजसेवक आणि त्यावेळचे सभापती सुरेशजी गायकवाड यांनी पुढाकार घेऊन महापालिकेतर्फे इथे पाणी पुरवठ्याची लाईन टाकलेली आहे आणि प्रत्येक कार्यात त्यांच्या ते उभे असतात। असं एकच म्हणणं आहे की आदिवासी बांधवांना आम्ही जसं जिल्ह्यात जाऊन सहकार्य करतो तसं 5 नंबरमधील तमाम आदिवासींच्या पाठीमागं आम्ही आहोत। त्यांनी आम्हाला आवाज द्यावा, मग त्यांची समस्या कुठली असो, त्यांच्या जमिनी हडप करण्याचं षड्यंत्र असो, त्यांचं पाण्याच्या समस्या असो किंवा त्यांच्या मूलभूत समस्या असो, त्यासाठी आम्ही आणि सुरेश गायकवाड त्यांच्या पाठीशी आहोत। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।